राजधानी राजधानी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याचे दर प्रचंड कोसळले आहेत। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले। कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय। 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले आहे। मात्र या निर्णयाच्या विरोधात राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे। ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत। अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तुघलकी निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः रस्त्यावर उतरणार असून सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी 10:30 वाजता चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुलीवर त्यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे। या आंदोलनात कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव व चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देवळा येथे पत्रकार परिषदेत केले आहे। यावेळी माजी आमदार उत्तम भालेराव, चांदवड तालुका अध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड, चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष विजय निकम, देवळा तालुकाध्यक्ष पंडित निकम, जितेंद्र आव्हाड, युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष सचिन सूर्यवंशी, दिलीप आहेर, अनिल पाटील, शैलेश ठाकरे, दत्तभाऊ वाघचौरे, चिंतामण आहेर, जगन आहेर, राजेश आहेर, यश निकम, प्रफुल्ल सावळे, पप्पू पवार, डॉक्टर कृष्ण आहेर, मयूर सरोने आदी उपस्थित होते। केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त झालेला आहे। आपण गेल्या 2-3 दिवसांपूर्वी बघितलं, ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील शेतकऱ्यांच्या वतीने छेडण्यात येत आहे। उद्या चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील चांदवड येथे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी देवळा येथे पत्रकार परिषद घेतलेली आहे। आपल्यासोबत सयाजीराव गायकवाड आहेत, काय नेमकी माहिती? गेल्या 3 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जी संपूर्ण कांदा निर्यात बंदी या ठिकाणी लागू केली त्यामुळे शेतकरी अत्यंत संतप्त झालेला आहे। कारण गुरुवारी त्या ठिकाणी 3,500 ते 4,000 रुपये कांद्याला त्या प्रति क्विंटल भाव त्या ठिकाणी मिळत असताना शुक्रवारी ज्यावेळेस सकाळी लिलाव सुरू झाले त्यावेळेला व्यापाऱ्यांनी डायरेक्ट 1,500, 1,200, 1,700 रुपये भावाने कांदा पुकारला गेला। त्यामुळे संपूर्ण शेतकरी हा रस्त्यावर उतरला गेला। यावर्षी आपण बघतो तर गेल्या 4 महिन्यापूर्वी अत्यंत पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि जे पूर्वी विहिरीत पाणी होतं, बोरला पाणी होतं, काही लोकांनी विकत पाणी आणलं आणि त्यातून कांदे जगवले, ते कसे तरी वाचवले। मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, त्यामुळे काही लोकांचे कांदे त्या ठिकाणी गेले, द्राक्ष बागाचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी जो काही कांदा वाचला तो वाचलेला कांदा मार्केटमध्ये आणण्याकरता लोकांनी या ठिकाणी जे प्रयत्न केले त्या कांद्याला 2 पैसे भाव मिळेल असं म्हणून लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा असताना या केंद्र सरकारने अत्यंत तुघलकी असा निर्णय या ठिकाणी घेतला। अजून त्यांनी मध्यंतरी असा निर्णय घेतला की उसापासून जे इथेनॉल निर्मिती करण्यासाठी त्यांनी बंदी या ठिकाणी घातलेली आहे। अनेक कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज या ठिकाणी काढून त्या ठिकाणी इथेनॉल प्रकल्प उभे या ठिकाणी केले आणि त्या ठिकाणी केंद्र सरकारने निर्यात त्यांच्यावर सुद्धा बंदी या ठिकाणी आणली। हे केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी भूमिका सातत्याने या ठिकाणी घेत आहेत आणि म्हणून परवा गेल्या 2 दिवसांपूर्वी आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली का बाबा हा जो काही निर्णय या ठिकाणी घेतला आहे मला नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे आणि म्हणून उद्या सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी आदरणीय पवारसाहेब हे चांदवड येथे आग्रा रोडला त्या ठिकाणी स्वतः रस्त्यावर उतरून या ठिकाणी रस्त्यावर आंदोलनाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी चांदवड देवळा या परिसरातील जे अजून काही कांदा उत्पादक शेतकरी असतील, द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, टोमॅटो उत्पादक शेतकरी असतील किंवा ऊस उत्पादक शेतकरी असतील या सर्व शेतकऱ्यांना मी असं आवाहन या ठिकाणी करतो की शेतकऱ्यांचे कैवारी या ठिकाणी स्वतः रस्त्यावर उतरून आपल्या प्रश्नांना वाचा फोडणार आहेत म्हणून मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उद्या सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी चांदवडला चौफुलीला उपस्थित राहावं जेणेकरून केंद्र सरकार त्या ठिकाणी आपल्याला दबाव आणता येईल आणि केंद्र सरकार याच्या माध्यमातून काही निर्णय बदलतं का जेणेकरून ही निर्यात बंदी उठली तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळणार आहेत म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी करतो। धन्यवाद।
केंद्र शासनाने जी निर्यात बंदी लागू केलेली आहे ती निर्यात बंदी मागे घ्यावी या अनुषंगाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले शरद पवार गटाचे देवळा तालुक्याचे अध्यक्ष तसेच सुरुवातीला आपण माजी आमदार उत्तम बाबा भालेराव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय बाबा कसं नियोजन आहे? आपण आता जर बघितलं तर अनेक वर्षापासून आपण बघतो की ज्या ज्यावेळेस शेतकऱ्यांना 2 रुपये पदरात पडण्याची पाळी येते त्या त्यावेळेस केंद्र सरकार त्या शेतीमालावरती कुठल्या तरी टॅक्स लावून कुठल्या तरी निर्यात बंदी करून या ठिकाणी त्याचे भाव घरगडण्याचा प्रयत्न नेहमी करत आहे। आपण बघितलं असेल की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस द्राक्षांचं आपलं कांद्याचं एकदम भाव पडले त्याचं कारण काय होतं तर त्या सरकारने 80 रुपये जे याचा टॅक्स लावला तो टॅक्स व्याट लावला त्या व्याटमुळे एकदम बाजार पडले। आता जर बघितलं तर शेतकऱ्यांकडे कांदा हा पीक ह्या वर्षी नाहीच आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादक हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादक जो जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे 5-6 तालुके आहे चांदवड देवळा येवला नांदगाव निफाड सटाणा हे जास्त कांदा उत्पादक असे तालुके आहे आणि ह्या ठिकाणी प्रचंड मोठा दुष्काळ पडला असता कारण असल्या कारणाने जवळजवळ कांदा उत्पादन नाहीये। जे भी थोडंफार उत्पादन शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट करून या ठिकाणी त्या कांदे थोडेफार वाचवले तर काही विकत पाणी आणून टँकरने त्या पाण्यांना जिवंत ठेवून कांदे तयार केले आणि आज सरकारने डायरेक्ट आजपासून तो मार्चपर्यंत डायरेक्ट निर्यात बंदीच करून टाकली। आपण बघितलं की मध्यंतरीच्या काळामध्ये 20 रुपये 30 रुपये 40 रुपये जवळजवळ 20 किलोचे कॅरेटचे टमाटे विकत होत्या। त्यावेळेस बाकी कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना मदत न करता सगळे शेतकरी त्या ठिकाणी तोट्यात आले। शेतकऱ्यांचा तोटा झाला तर चालेल परंतु लोकांना हे स्वस्त भेटलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी विरोधी भूमिका ही केंद्र सरकार घेतो आणि त्याचा निषेध नक्कीच या ठिकाणी करतोय आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्या चांदवड इथे येत आहे तर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आपल्या देवळा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष पंडित बापू आहेत। बापू कशा पद्धतीने उद्याचं नियोजन आहे? राष्ट्रीय अध्यक्ष चांदवडला रास्ता रोको आंदोलनासाठी येतात, काय नियोजन? सर्वप्रथम चांदवड देवळा तालुका हा मुळात दुष्काळी तालुका आहे, अतिशय कमी पाऊस पडला आणि या कमी पावसामध्ये कांदा पीक कसं जगवलं हे शेतकऱ्यांनाच माहिती आणि अशाही परिस्थितीत दुष्काळ असताना मध्ये अवकाळी पाऊस आला, अवकाळी पावसामुळे जो कांदा आला तो काही सडला काही नुकसान झालं आणि ज्या वेळेला शेतकऱ्यांना 3-4 हजार रुपये 4,500 रुपयेपर्यंत भाव मिळत होतं केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी केली, निर्यात बंदी करून आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं। मी सर्वप्रथम तालुका दुष्काळी असताना दुष्काळात देवळा चांदवड मतदारसंघ हा दुष्काळात यायला पाहिजे होता, तो दुष्काळात आला नाही ही मी प्रथम राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करतो। पहिले उद्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद पवार साहेब येत आहेत का की ह्या तालुक्यामध्ये जो केंद्राने चुकीचा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत असताना अचानक कांदा निर्यात बंदी केली आणि जे कारखाने इथेनॉल बनवायचे ते इथेनॉल बनवणं साखरेचे भाव वाढू नयेत साखर स्वस्त व्हावी म्हणून इथेनॉल बंद करून हा चुकीचा निर्णय घेतला केंद्राने आणि म्हणून केंद्राला धडा शिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतः आमदार शरद चंद्रजी पवार साहेब चांदूरला रस्ता रोको करण्यासाठी पहिल्यांदा उतरत आहेत। मी या नेत्याचं मनापासून जनतेच्या वतीनं स्वागत करतो की जनतेसाठी येणारा रस्त्यावर उभा राहणारा रस्ता रोकोसाठी येणारे शरद पवार त्यांच्या स्वागतासाठी आणि आपल्या प्रश्न मिटवण्यासाठी सोडण्यासाठी मी तालुक्यातील चांदवड देवळाचे नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की उद्याच्या म्हणजे 11 तारखेला चांदवड चौफुलीवर
हजारोच्या संख्येने हजारो मी असे पक्षाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो. मग त्याच्या संघटना असेल इंडिया आघाडीतले जे पक्ष असतील घटक पक्ष त्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित येऊन व्यापाऱ्यांनी सुद्धा कारण व्यापाऱ्यांवर सुद्धा ती गदा आहे. मी या ठिकाणी आपण आलात आणि आमची मुलाखत घेतली आणि ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत त्यामध्ये पत्रकारांचं पण मी मनापासून आभारी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.